नमस्कार, बीसी न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण खास बातचीत करणार आहोत एज्युकेशन संदर्भात, आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत अश्विनी बुजोणे, ज्या कोऑर्डिनेटर आहेत बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर नागपूर इथल्या. आणि त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये कशा प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहे, कशा प्रकारचं एज्युकेशन दिल्या जाते. आपल्या सगळ्यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेबद्दल माहिती, आणि त्या अंतर्गतच हे जे आहे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर चालवल्या जातं, आणि नागपूरमध्ये पण त्याची एक ब्रांच आहे. कशा प्रकारे इथे एज्युकेशन होतं, कशा प्रकारे महिला तिथे जातात, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घेऊन त्या सक्षम होतात, या सगळ्याबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत सगळ्या मुद्द्यांना घेऊन अश्विनी बुजोणे मॅडम यांच्याशी. खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं आमच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात पहिला माझा प्रश्न हा आहे आपल्याला की हे जे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तर हे व्होकेशनल आपण आजकाल स्किल ला खूप महत्व आलेलं आहे शिक्षणामध्ये, आणि तुमची जी संस्था आहे गेले कित्येक वर्ष स्किल ला घेऊन किंवा असे विविध पाठ्यक्रम जे आहेत ते राबवले जातात तुमच्या संस्थेमार्फत, कशा प्रकारे हे चालवले जातात काय सांगाल? आपली संस्था गेले 128 वर्षांपासनं कार्यरत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही केवळ स्त्रियांच्या शिक्षणाकरता आणि सक्षमीकरणाकरता त्याची स्थापना झालेली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही 128 वर्षांपूर्वी संस्था पुणे येथे स्थापन केली. त्याचा विस्तार आता पुणे, रत्नागिरी, वाई, सातारा, कामशेत आणि नागपूर एवढ्या जागी झालेला आहे. आमचे जवळपास 74 वेगवेगळे शैक्षणिक प्रकल्प चालवले जातात, आणि 74 प्रकल्पांमध्ये 35,000 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात आहे. त्यातच एक आहे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर, आणि यामध्ये आपण व्होकेशनल म्हणजे वेगवेगळे व्यवसायभिमुख प्रशिक्षण विद्यार्थिनींना देत असतो. अच्छा, तर आपण बघतोय की व्होकेशनल जे कोर्सेस आहे हे कोणी केले पाहिजे, याच्या काय म्हणजे पात्रता काय हवी. आपण बघतो की भरपूरशा महिला असतात की ज्या 10वी 12वी नंतर शिक्षण घेऊ शकत नाही, अनेक वेळा त्यांची परिस्थिती नसते किंवा अशी वेळ येते की त्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं, तर मग अशा वेळी अशा महिला पण इथे येऊ शकतात का, किंवा कशा प्रकारच्या महिला इथे येऊन एज्युकेशन घेतात की जेणेकरून त्या पुढे आपला म्हणजे पायावर उभं राहू शकतील आणि आपलं जे जीवन आहे ते सक्षम करू शकतील, काय सांगाल? आपल्या इथे ह्या म्हणजे व्होकेशनल एज्युकेशनचा अर्थ हाच असतो की ज्या महिला किंवा ज्या विद्यार्थिनी ज्यांना आपला व्यवसाय निर्माण करायचा आहे, काहीतरी कुठल्या तरी वस्तूचा कुठल्या तरी प्रोडक्टचा त्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना आपण हे व्होकेशनल एज्युकेशन देत असतो. मग त्याच्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, अगदी 15 वर्षांपासनं तर 60 वर्षापर्यंतची कुठलीही महिला मुलगी विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेऊ शकते, आणि याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला नॉलेज मिळू शकतं. जसं की कोणाला ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांच्यासाठी ज्वेलरी मेकिंगचा कोर्स आहे, कोणाला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मग पेंटिंगचे विविध कोर्सेस आहेत, जसं हँड पेंटिंग असेल किंवा मग जसं इलस्ट्रेशन असेल किंवा स्ट्रोक पेंटिंग्स असेल, साडी पेंटिंग असेल, पेंटिंगचेच विविध प्रकार, मग मधुबनी पेंटिंग असेल, किंवा भारतामध्ये जितक्याही कला कौशल्य आपल्याकडे उपलब्ध आहेत, भारतीय संस्कृती ही विविध कलांशी जोडलेली आहेच, त्याच्यामुळे मग या संस्कृतीचं संवर्धन आपण या व्यवसायभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून करतो आहोत. हे जे व्होकेशनल कोर्सेस आहे किंवा व्होकेशनल ट्रेनिंग जे दिल्या जातात, तर याचे बेनिफिट्स काय आहेत, काय सांगा? आपल्याकडे बेनिफिट म्हणायचं झालं तर विविध प्रकारे आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो, कारण एखाद्या गोष्टीचा फायदा बेनिफिट जेव्हा आपण विचार करतो, एक तर आर्थिकदृष्ट्या आपण त्याचा फायदा बघू शकतो की ती मुलगी स्वतः सक्षम होते, ती विविध वस्तू बनवते आणि ती मार्केटमध्ये विकायला ठेवते, आणि मग त्यातनं तिला आर्थिक उत्पन्न होतं. त्यासोबतच दुसरा बेनिफिट असा की तिला एखादी कला तिच्यामध्ये संपादन करते, ती त्या कलेला बढावा देते, तिच्यामध्ये कौशल्य प्राप्त होतात. तिसरं बेनिफिट असं की सरकारी योजनांचा तिला लाभ मिळू शकतो. अजून बेनिफिट असे त्याचे की विविध कोर्सेस करून, म्हणजे एक व्यक्ती एकच कला शिकू शकते असं नाही, अनेक कलाही शिकू शकते, तर ती वेगवेगळ्या कलांमध्ये प्रावीण्य प्राप्त करत जाते. व्यावसायिक शिक्षणाची आत्ताच्या काळात किती गरज आहे, काय सांगा? व्यावसायिक प्रशिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण
हे काळानुरूपच आहे. 1935 सगळ्यात पहिल्यांदा हे भारतामध्ये लागू करण्यात आलं होतं. कालांतराने त्याच्यावर वेगवेगळे अमेंडमेंट्स होत गेले आणि मग ते कुठेतरी शिक्षण प्रणालीतनं मागे पडत गेलं. मग आता परत एकदा नवीन सरकार आलं, मोदी सरकार आलं, आणि मग त्याच्यामध्ये या सगळ्या व्यवसायभिमुख प्रशिक्षणांना पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात बढावा देण्यात येतो आहे. याच्यातनं वेगवेगळ्या कला कौशल्य प्रत्येकामध्ये असतातच, मग त्याला कसं आपण विकसित करू शकतो आणि त्याचा विकास करून कसं स्वतःच्या पायावर आपण उभं राहू शकतो याच्याकरता सध्या हे खूप आवश्यक आहे. तुमच्या इथे ज्या प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आहेत, त्यानंतर जेव्हा आपला व्यवसाय सुरू करतात, ते यांना सरकारी योजनांचा लाभ देखील मिळतो का? आपल्याकडे जितक्याही मुली सध्या प्रशिक्षण घेत आहेत, यांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो. जसं की आत्ता अतिशय म्हणजे आपण नावाजलेली योजना आहे विश्वकर्मा योजना. तर विश्वकर्मा योजनेमध्ये आमच्या इथल्या पुष्कळ मुलींनी एनरोल केलेलं आहे. तसंच आर्टिसन कार्ड नावाचं एक कार्ड असतं जे विविध आर्टिस्ट लोकांसाठीच असतं. त्याची परीक्षा होते आणि त्याच्यानंतरच ते कार्ड आपल्याला मिळत असतं. तर ते कार्डसुद्धा आमच्या इथल्या मुलींना आत्ताच आम्ही प्रदान केलेले आहेत. तर अशा विविध योजना, मग यातनं मुलींना आर्थिक मदत असेल किंवा शिलाई मशीनचं मोफत प्रशिक्षण असेल, शिलाई मशीन मोफत मिळते सुद्धा, किंवा एम्ब्रॉयडरीचे काही कोर्सेस असतील, किंवा गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या स्पेशल कॅटेगरीच्या योजना असतात, त्यांचा सुद्धा लाभ आपण या माध्यमातून विद्यार्थिनींना करून देत असतो. नक्कीच. आपण जे नागपूरचं बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे, इथे कुठले कुठले कोर्स अवेलेबल आहे जेणेकरून महिला इथे येऊ शकतील, काय सांगाल? आपल्या इथे ज्वेलरी मेकिंगशी रिलेटेड कोर्स आहेत, आपल्या इथे ड्रॉइंग, पेंटिंग, इलस्ट्रेशन, त्याच्यासोबतच शिवणकाम किंवा इतरही अनेक, जसं जेही चार डिपार्टमेंट्स आपण बनवलेले आहे. पहिला आपला डिपार्टमेंट आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये कोरल ड्रॉ, फोटोशॉप, जसं आत्ताच्या मुलींना आवडणारं काम म्हणजे डिजिटल मार्केटिंग, हे सुद्धा आपण त्यात शिकवतो. दुसरं आपलं डिपार्टमेंट आहे आर्ट अँड कल्चर, ज्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील विविध कलांचं संवर्धन आपण करतो आहे. मग त्यामध्ये आपल्याला मधुबनी पेंटिंग असेल, वारली असेल, गोंड आर्ट असेल, किंवा विविध कला प्रकार असेल, लिप्पन आर्ट असेल, असे त्यापासून बनवण्यात येणारे प्रोडक्टसुद्धा आपण शिकवतो. तिसरं आपलं डिपार्टमेंट आहे कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये पार्लरशी निगडीत कोर्सेस आपण घेतो. आणि चौथं डिपार्टमेंट आहे फॅशन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये आपण वोकेशनल बोर्डाचे विविध कोर्सेस चालवतो, किंवा अगदी छोट्या कमी कालावधीचे 8 दिवसांचे, 1 महिन्याचे, 3 महिन्यांचे, असे वेगवेगळे स्टिचिंगशी रिलेटेड ब्लाऊज मेकिंग असेल, नववारी स्टिचिंग असेल, कुर्ता पैजामा स्टिचिंग असेल, किंवा नवीन ट्रेंडिंग आता पार्टीवेअर वेगवेगळे ड्रेसेस येतात, किंवा कोट असतील, अशा वेगवेगळ्या ट्रेंडी गोष्टी आपण त्यात शिकवतो. नक्कीच. महिलांना किंवा मुलींना हे ट्रेनिंग जे आहे किंवा हे कोर्सेस करायचे असतील, तर मग यासाठी ऍडमिशन केव्हा घ्यावी लागते, पात्रता काय असते आणि कशा प्रकारे याची एक प्रक्रिया आहे, काय सांगाल? आपल्या इथले काही काही कोर्सेस हे ऑटोनॉमस कोर्सेस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला वेळेची अशी मर्यादा नाही आणि वयाची तर नाहीच नाही. त्यामुळे 12 महिने याच्या ऍडमिशन सुरू असतात. आपण समजा आजही कोणी मुलगी आली आणि तिने म्हटलं की माझ्याकडे केवळ 1 दिवसाचा अवधी आहे आणि माझ्याकडे केवळ 200 रुपये आहेत, तर त्यातही आपण कस्टमाईज कसं करून देता येईल असं आपण बघत असतो कोर्सेस, आणि असे कोर्सेस आपण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे याला कुठलंही वेळ मर्यादा नाही आणि वय मर्यादा सुद्धा नाही. आपण बघतोय की गेल्या कित्येक वर्षापासून आपण व्यवसायभिमुख जे आहे शिक्षण प्रशिक्षण देत आहे महिलांना, आणि अनेक महिला यातनं तयार झालेल्या आहे, आपल्या पायावर उभ्या आहेत आणि सक्षमपणे आपला व्यवसाय देखील करत आहेत. अशा काही महिलांची उदाहरणं किंवा त्यांची एक यशोगाथा असेल काही सांगाल तुम्ही, असा एखादा एक्सपिरियन्स? आपल्याकडे 2 खूप सुंदर उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण मी अगदी नाव घेऊन सांगू शकेल, कल्याणी झलके नावाच्या आपल्या एक स्टुडंट आहेत. तर त्या अगदी सुरुवातीला आपल्या इथे आल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं की मला एक कोर्स करायचा आहे आणि माझ्याकडे केवळ 8 दिवसांचा वेळ आहे, माझी मुलगी लहान आहे आणि मला तिला बघून बघून आता कंटाळा आलेला आहे, घरात मला बोर होत आहे. त्या जॉब करायच्या, त्यांना घरी बोर व्हायचं आणि कुठेतरी एक स्वतः करता वेळ द्यावा
म्हणून त्या केवळ 8 दिवसांकरता आपल्याकडे आल्या होत्या. 8 दिवसातही रोज दिवसातला 1 तास. त्या 8 दिवसात त्यांना आपण काय शिकवायचं आणि आम्ही म्हणून त्यांना विचारलं की तुम्हाला आवड कशात आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की पेंटिंगमध्ये आवड आहे आणि मला मधुबनी पेंटिंग शिकायचं आहे. आम्ही त्यांना मधुबनी पेंटिंगचं बेसिक शिकवलं 8 दिवसात. त्यानंतर महिन्याभरांनी त्या परत आल्या की मी एवढ्या एवढ्या वस्तूंवर मधुबनी पेंटिंग करून बघितलं. काही फ्रेम्स होत्या, काही कप होते, वेगवेगळे प्रोडक्ट्स होते. त्यानंतर त्यांनी दुसरा एक साडी पेंटिंगचा कोर्स केला. तो 2 दिवसाचं वर्कशॉप होतं. ते 2 दिवसाचं वर्कशॉप करून त्या घरी गेल्या आणि त्यांनी आजूबाजूच्यांना ती साडी दाखवली की आज मी वर्कशॉपमध्ये ही साडी शिकली बरं का, आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला हे करून मागा, मी तुम्हाला करून देईल. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या 1-2 मैत्रिणींच्या फ्री ऑफ कॉस्ट साड्या पेंट करून दिल्या आणि नंतर त्यांना जवळपास 15 ते 20 साड्यांची ऑर्डर आली. आणि त्या प्रत्येक साडीला जेव्हा पेंट करायला घ्यायच्या त्यावेळेला त्या विचार करायच्या की मी याचे किती पैसे घ्यायचे, कारण काही अंदाज नव्हता. आणि त्या साड्यांमधनं किमान आज 30 ते 35 हजार रुपये महिना त्या कमवतात आहेत. तर ही एक खूप उत्तम आमच्यासाठी सक्सेस स्टोरी आहे. दुसरी एक सक्सेस स्टोरी अशी की पुष्कळदा विद्यार्थिनी जेव्हा काही कोर्स करायला येतात त्यावेळेला त्या आपल्याला कन्सेशन मागतात की मी एवढे पैसे नाही भरू शकणार, तर काही किंमत कमी होईल का, त्या कोर्सची फी काही कमी होईल का. आणि मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही महिनाभर या, तुम्ही या, तुम्ही रेग्युलर या आणि तुमच्यात काय कलाकौशल्य आहे आम्हाला बघू द्या. आम्ही फी तर कमी नाही करू शकणार, पण आम्ही त्या तुमच्यात असलेल्या कौशल्याशी निगडीत काही जॉब वर्क जर आम्हाला देता आलं तर ते आम्ही तुम्हाला जरूर देऊ. आणि रिसेंटली आपल्या इथे एक ॲडमिशन आली होती, तिला 10,000 रुपये कमी करून हवे होते. तर आम्ही तिला सांगितलं पैसे असे कमी होऊ शकत नसतात, ही गव्हर्नमेंटची फी असते, तर तुम्ही इथे या. आल्यावर त्यांना शिवणकामात इंटरेस्ट होता. आम्ही बाहेरनं एक ऑर्डर घेतली आणि त्या विद्यार्थिनीला आमच्या दिली आणि तिचे 2 महिन्यात 10,000 रुपये निघालेत. आणि मग ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की जसं कोणाची अडचण असते, कोणी फी नाही पेड करू शकत, मग अशा वेळी तुम्ही अशा प्रकारे त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन आणि त्यांच्याकडे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करता. जॉब प्लेसमेंटची पण व्यवस्था आहे का किंवा जॉब प्लेसमेंट होतं काय? आपल्याकडे जॉब प्लेसमेंट 100% आहे. एकतर हे व्यवसायभिमुख प्रशिक्षण असल्यामुळे मुली स्वतःचा एकतर व्यवसाय करतात, त्यांना सर्टिफिकेटवर गव्हर्नमेंटचं लोन विदाऊट काही म्हणजे त्यांच्या सर्टिफिकेटवर डायरेक्टली मिळतं, त्यात काहीही मॉर्गेज नसतं. ही एक खूप मोठी उपलब्धी आहे सरकारकडनं मिळालेली मुलींना. त्यासोबतच जर काही मुलींना बिझनेस करायचा नसेल, हिंमत होत नसेल किंवा सुरुवातीला काही अनुभव घ्यायचा असेल तर आपण बाहेर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी आपला टायअप आहे. आत्ताच आपण एक MOU सेरेमनीसुद्धा केला होता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थिनींना त्या जॉब प्लेसमेंट देतात. इंटर्नशिपसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो, 45 दिवसांची इंटर्नशिप आपण देत असतो. त्यामध्ये त्यांचा तिथे कॉन्टॅक्ट बिल्डअप होतात आणि मग त्या शक्यतोवर तिथेच जॉईन करतात अथवा दुसरीकडेसुद्धा बघतात. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण आलात आणि आपण बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर बद्दलची माहिती दिली आणि महिलांसाठी इथे कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहे आणि त्यासाठी कशा प्रकारे ऍडमिशन घ्यावी या सगळ्या संदर्भात तुम्ही बातचीत केली आणि माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबण्याची बघत राहा BCN News. नमस्कार.